प्रकाश योक्षिका प्राथमिक अभ्यासक्रम बावीस आठवडे आठवड्यातून एकदा दीड तास प्रवेशासाठी संपर्क सेव्हन सिक्स झिरो वन डबल झिरो डबल फाईव्ह डबल फाईव्ह सध्या नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन मध्ये आज एक प्रसंग घडला आहे तो प्रसंग असा की उद्धव ठाकरे ही यांनी परिषदेत येणं सुरू केलं आहे त्यांचं भाषणही परिषदेत झाला होता पण आज ते जेव्हा विधानभवनात आले होते तेव्हा त्यांची भेट दीपक केसरकर यांच्याशी झाली आणि दीपक केसरकरांना सत्तांतर नंतर ते पहिल्यांदा भेटले होते आणि अशाही सूत्रांची माहिती आहे की काही प्रश्न उद्धव ठाकरेंनी दीपक केसरकरांना विचारले आणि तो प्रश्नांचा कदाचित उत्तर दीपक केसरकरांकडे नव्हता किंवा त्यांनी एक्सपेक्ट केला नव्हता की अशी एक मीटिंग उद्धव ठाकरे सोबत त्यांची होणार आहेत पण हे कुठे ना कुठे आपण पाहिलं आहेत की उद्धव ठाकरेंनी ज्या पत्रकार परिषद ही घेतली त्यानंतर त्यांनी सरकार विरोधात जे विषय आहेत विदर्भाचे विषय आहेत ते मांडले होते पण कुठे ना कुठे आताही ते जे लोक त्यांना सोडून गेलेले आहेत त्यांच्या विरोधात काय भावना ठेवत आहेत त्याच्या कुठे ना कुठे हे आपल्याला ह्या प्रसंगातून लक्षात येत आहे आपल्यासोबत आहेत योगेश पांडे जे आपले नागपूरचे प्रतिनिधी आहे योगेश तुमच्याकडून जाणून घेऊया सविस्तर माहिती की जेव्हा उद्धव ठाकरे दीपक केसरकर हे उपसभापतीच्या दालनात समोरासमोर आले तेव्हा काय घडलं नक्कीच मुस्तफा तुम्ही जसं म्हटलं हिवाळी अधिवेशनाचा आजचा म्हणजे उद्या हिवाळी अधिवेशन जे आहे ते संपत आहे अशामध्ये हिवाळी अधिवेशन संपायच्या एक दिवस आधी म्हणजेच पूर्वसंध्येला विधान परिषद उपसभापतीच्या दालनाचे जे जे उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर यांच्यामध्ये एक शाब्दिक चकमक जी आहे ती बघायला मिळाली आणि या चकमकीमुळे जे आहे ते विधानभवन परिसरामध्ये एकच जी खळबळ आहे ती माजलेली आपल्याला बघायला मिळाली नेमके काय प्रश्न होते उद्धव ठाकरे यांनी दीपक केसरकरांना विचारलं की तुम्ही असे निर्दयी कसे वागू शकता कि दीपक किंवा कि त्यांनी एक्सपेक्ट केला नव्हता की अशी एक मीटिंग उद्धव ठाकरे सोबत त्यांची होणार आहेत पण हे कुठे ना कुठे आप... कशा लावता आमचे कार्यालय ताब्यात घेता अशा प्रकारचे एकानंतर एक तीन ते चार प्रश्न जे आहेत ते उद्धव ठाकरे यांनी दीपक केसरकरांना विचारले त्यावेळेस दीपक केसरकर सुद्धा एक स्तब्ध झाले आपण असं म्हणू शकतो कारण की इतक्या प्रश्नांची उत्तरं दीपक केसरकर यांच्याकडे नव्हती त्यामुळे ते सगळं वातावरण जे आहे ते नंतर मग काही वेळानी बाहेर आलं आणि एकच खळबळ म्हणू शकतो आपण ती विधान भवनामध्ये एक माजली आपण असं म्हणता येईल आपल्याला मुस्तफा बिलकुल तर खरं तर एक असं आहे की के दीपक तर ते उत्तरी झाले असले तर त्यांनी ते एक्सपेक्टेड नव्हता आणि ज्याप्रमाणे आपण त्यांना शिंदे गटाची बाजू ज्याप्रमाणे ते मानतात ते एक सॉफ्ट स्टँड नेहमी त्यांनी आहे तेही आपल्याला दिसतं आणि कुठे कुठे काल जेव्हा चर्चा होत होती दीपक केसरकरांसोबत बीएमसी मध्ये जे काही घडलं दोन्ही शिंदे गटांमध्ये त्यावरही ते असं म्हणत होते की आमचा सन्मान करून आमचं आता सत्ता आहे तर आम्हाला ते ऑफिस द्यायला पाहिजे अशी कुठे ना कुठे त्यांनी भूमिका मांडली असेल आणि एक आपण म्हणू शकतो की एक प्रश्न कसं तुम्ही आमच्या ऑफिस घेऊ शकता तर था, उद्धव ठाकरेंनी जर विचारलं आहे तर कालची जी घटना आहे ते एक आपण म्हणू शकतो ते उद्धव ठाकरेंच्या लक्षात आहे तो एक फ्रेश घटना आहे आणि कुठे कुठे अटेम्प्ट जे झालं आहे टेक ओव्हर करण्याचा आणि नंतर तर महापालिकेत सगळेच पक्षाचे ऑफिस बंद करण्यात आले तर हे कुठे ना कुठे ते त्यांच्या मनात होतं आणि दीपक केसरकर समोर आल्यानंतर त्यांनी ती बाब विचारली असेल पण दुसरा एक असा प्रश्नही उपस्थित होतो की दीपक केसरकरांनी नेम जी बाजू मांडली आहे तर आता सूत्रांकडून काय माहिती येत आहे की म्हणजे दीपक केसरकरांचा हा जो पूर्ण इन्सिडेंट घडला आहे त्याबाबत काय म्हणणं आलं नक्कीच ही जी घटना आहे याच्यामध्ये दीपक केसरकर हे सुद्धा तयार नव्हते जी प्रश्न त्यांना विचारण्यात आली उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रश्नाची जी सरबत्ती करण्यात आली एक प्रकारे आपण म्हणू शकतो परंतु असं आहे की साधारणपणे आपण बघितलं तर दीपक केसरकर हे ते मंत्री आहेत की जे सुरुवातीपासून शिंदे गटामध्ये जेव्हा गेले त्यावेळेस दीपक केसरकर हे शिंदे गटाचे त्या जो आपण सगळ्या गोष्टी बघितला ते गोवा गुवाहाटी हे सगळं प्रकरण आपण बघितलं सुरत त्यावेळेस प्रखर प्रखर प्रवक्ते म्हणून ते शिंदे गटाचे सुरुवातीला समोर आले आताही ते शिंदे गटाचे एक हेवीवेट मंत्री आहेत अशामध्ये त्यांना जी काही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारली त्याच्यासाठी ते तयार नव्हते परंतु आपण बघितलं मुंबईमध्ये जेव्हा अधिवेशन झालं होतं तेव्हा आदित्य ठाकरे आणि प्रकाश सुर्य आमदार यांच्यामध्ये एक शाब्दिक जी चकमक आहे ती आपल्याला बघायला मिळाली होती त्यानंतर या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेमध्ये सभागृहामध्ये उपस्थिती लावली आणि आज जो म्हणजे उद्या अधिवेशन संपता आहे नागपूर विधीमंडळाचं त्याच्या पूर्वसंध्येला एक दिवस आधी ही घटना जी आहे ती विधानमंडळ परिसरात घडली त्यामुळे एक खळवळ माजली असं म्हणता येईल आपल्याला संपूर्ण विधानभवन परिसरात बिलकुल तर शिवसेनेचे जे दोनही गुट आहेत दोन, दोन पक्ष आहेत त्यांच्यात थोडाफार वाद निर्माण होताना दिसत आहेत तीस डिसेंबर हे शेवटचा दिवस आहे हिवाळी अधिवेशनचा आणि त्याच प्रसंगीने काही ना काही होऊ शकते असंही आपण शक्यता दर्शवू शकतो पण महानगरपालिका मुंबईमध्ये जे झाल्यानंतर त्याचा इफेक्ट या असेंब्लीमध्ये दिसणार का हे एक मोठा प्रश्न आहे उद्धव ठाकरे होते आदित्य ठाकरे ही दररोज विधानभवनात येत आहेत आणि आदित्य ठाकरे जेव्हा आमदार प्रकाश सुरू आहे जे शिंदे गटातले आमदार आहेत त्यांना मुंबई अधिवेशनात भेटले होते तेव्हा तर फ्रेश एकदम सत्तात झाला होता तेव्हाही प्रश्न आदित्य विचारले होते प्रकाश सुर्वेला की तुम्ही असं आमच्यासोबत कसं करू शकता आम्हाला आम्ही तुम्हाला काय कमी दिलं तर कुठे ना कुठे हे प्रश्न समोरासमोर आल्यानंतर शिंदे गटांच्या आमदारांना किंवा मंत्र्यांना ठाकरे कुटुंब विचार विचारत आहे आणि पुढे विचारणार आहे अशा दिसत आहेत आणि दीपक केसरकरांची अशी बाजू असली आहे की आम्हाला सन्मान ते आताही देत नाही आमच्या विरोधात जे बोललं जात जे शब्द वापर केले जाते ते शब्द चुकीचे आहे असं त्यांचं म्हणणं असेल कदाचित आणखीन त्यांनी पुढे जर प्रेस कॉन्फरन्स घेतली तर तेही हेच म्हणणं त्यांचा असणार आहेत तर विधान मध्ये जे काही बातमी येईल ते अपडेट्स तुमच्याकडनं आपण पोहोचवणार आहात आता या व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद आणि तकला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद